संस्कार उलगी लांबेवाडी मध्ये 11-12 तारखेला बैलगाडी सुरू होणार आहे। आता एकंदरीत कोकणला जी गर्दी आहे ती पाहता तुम्हाला या गर्दीविषयी किंवा बैलगाडी फिरतीविषयी काय वाटतं? असं वाटतं की आताची जी 11-12 यात्रा होणार आहे त्या यात्रेला चांगला असा प्रतिसाद भेटलेला आहे असं या टोकनवरनं कळतंय की आज ती लांडेवाडीला गर्दी आहे। नमस्कार, लांडेवाडीमध्ये 11-12 तारखेला ज्या बैलगाडीच्या शर्यती होणार आहेत तिथं आज जे टोकन काढण्याचा कार्यक्रम चालू आहे त्या टोकनविषयी यात्रेविषयी आपल्याला काय वाटतं? माझ्या मते तर 11-12 तारखेला होणारी ही यात्रा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा होईल। आमचे दादा आज जवळजवळ ज्या 12 सालपासून जशी यात्रा बंद झाली तेव्हापासून पायाला भिंगरी लावून शेतकऱ्यांसाठी बैलगाड्या शर्यत चालू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यामुळे ही यात्रा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण आपल्या भारतात कुणी बी पाहिल एवढी प्रचंड गर्दी। आणि आज टोकनाची गर्दी जर पाहिली तर लांडेवाडी जवळजवळ आत्ताच जाता येत नाही इथपर्यंत पूर्ण गर्दी भरलेली आहे। आणि यात्रा पाहण्यासाठी तर बोलायचंच नाही एवढी मंडळी येतील। आणि आमच्या गावामध्ये गावातील ग्रामस्थ व गावकऱ्यांनी सर्वांनी कोविडचं पालन करून यात्रा आम्ही व्यवस्थितरित्या व कलेक्टरच्या आदेशानुसार सर्व नियमांचं पालन करून बैलगाडा शर्यत भरवणार। आमच्या दादांच्या विरोधात ज्यांनी उमेदवारी घेतली ते उभे राहिले, ते निवडून आले आणि त्यानंतर आता आम्हाला तेच कुठं दिसत नाही। आमच्या लांडेवाडी गावामध्ये यात्रेचं आयोजन केलं होतं शासनाच्या नियमाप्रमाणे। महाराष्ट्र सरकारची भारत सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही यात्रेचं आयोजन केलं। यात्रेनंतर यात्रा भरवणार म्हणून आम्ही टोकनला हे केलं तर टोकनची गर्दी पाहून विरोधकांनी काय केलं यात्रा बंद करण्यासाठी जे षडयंत्र रचलं त्यासाठी बुवा आम्ही काही त्याच्यात काही चुकी केली का? आम्ही सर्व नियमांचं पालन करून ही यात्रा भरवणार होतो आणि रात्रीच्या 10 वाजता आमच्या गावामध्ये येऊन पोलीस आणि प्रशासन यांनी आमच्या दादांच्या इथे येऊन सांगितलं की तुम्हाला उद्या यात्रा भरवता येणार नाही। आमचे शिवाजी दादा आमच्या पाठीमागे एवढ्या प्रयत्नाने असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या घाटामध्ये गेलं तर तिथं जवळजवळ 200 ते 500 व्यावसायिक होते, त्यांचं नुकसान पाहून दादांनी थांबून सरकारचा निषेध केला। आणि यात्रा का भरत नाही यासाठी आम्ही परत जोपर्यंत यात्रा भरत नाही तोपर्यंत असेच याच्यामध्ये राहणार इथपर्यंत दादा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले। आणि परत व कलेक्टरपद येऊन जे निवडून आले ते आता आम्हाला कुठेच दिसत नाहीत। आता आमच्या उसाला तुरे आले आहेत तरीसुद्धा आमचे दादा आमच्यामध्ये दिसतात आणि ते कुठंतरी आम्हाला दिसतच नाही आहेत। आम्हाला एवढंच बोलायचं आहे की होणाऱ्या 2024 इलेक्शनला आमचे दादा पुन्हा खासदार होणार। दिशाभूल करून जे खासदार झाले ते आता 2024 खासदार होणार नाही, 2024 आमचे शिवाजी दादाच खासदार होणार कारण तेच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात। त्याची दिशाभूल करून आलेल्या खासदारांचा 2024 टांगा पलटी होणार आणि 2024 आमचे शिवाजी दादा पुन्हा खासदार होणार। सीताराम काळे, विघ्नर टाइम, लांडेवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।